या आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आपण आम्हाला निमंत्रित केलं, त्याबद्दल मी सर्वांचा आपले आभार मानतो. पोलीस आणि सर्व प्रशासन यांचा सामान्य नागरिकांशी जो सहयोग असतो त्याचं आज एक उत्तम उदाहरण आहे. आणि ज्या सामाजिक वशाने आणि ज्या सामाजिक प्रेरणेने आपण हे काम करताय त्याचा समाजाला खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होतोय. आज या प्रमाणात या भागामध्ये खूपच काम करण्याची आवश्यकता आहे, त्याचा सगळा भार आपण उचलत आहात. आत्ता सरांनी आपल्याला सुचवलं की जोपर्यंत प्रशासनामध्ये ह्या ठिकाणून अधिकारी म्हणून लोक जाणार नाहीत तोपर्यंत ह्या लोकांपुढे एक आदर्श निर्माण होणार नाही. जोपर्यंत आदर्श पूर्ण असतं आपल्यासमोर तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी जाणं पोहोचणं शक्य होत नाही. तर या दृष्टीने आपण प्रयत्न करावं, त्यासाठी काय मार्गदर्शन लागलं तर कुठली मदत लागली तर आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहू. तसेच आपल्या उपविभागीय कार्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी एक लायब्ररी आहे. प्राथमिक स्वरूपात जर कोणाला पुस्तकं घेणं शक्य नसेल तर तिथे बसण्याची सोय आहे, आपण ती पुस्तकं वाचू शकता. आणि जर तिथं जाणं शक्य नसेल तर आपण आपल्या चौकीला पण एक उपलब्ध करू, मार्गदर्शन करू आणि त्यासंदर्भात आपण एखादं शिबिर पण आयोजित करू. पण ह्या बाबतून जास्तीत जास्त लोक तोपर्यंत प्रशासनामध्ये जात नाही, तोपर्यंत प्रशासनाला इथल्या समस्या आणि इथल्या अडचणी समजणार नाही आणि प्रशासन आणि नागरिक यांचं एकत्रीकरण आणि एकोपा निर्माण होणार नाही. त्या दृष्टिकोनात आपण प्रयत्न केला, आपला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. आरोग्य एक एकदम प्राथमिक गरज आहे. शिक्षण आणि आरोग्य या दृष्टिकोनातून आपण जे काम करत आहात ते अतिशय स्तुत्य आहे. मी आपले या निमित्ताने आभार व्यक्त करतो आणि आपण मला इथं बोलायची संधी दिली आणि या कार्यक्रमातून खूप प्रेरणा संधी दिली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि घर ह्याच संसारात गुरफडलेली ह्या भागातली लोक याच्यामुळे त्यांच्या स्वतःच्या आरोग्याकडे त्यांना लक्ष देता येत नाही. त्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मी आणि माझ्या सर्व महिला आणि सहकाऱ्यांनी निर्णय घेतला की आता अलीकडे आजाराचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, तर याच्यासाठी ते लोक स्वतःसाठी कामातून वेळ काढून आरोग्य तपासणी करून घेऊ शकत नाही, तर याच्यासाठी आपल्याला काय करता येईल? तर आम्ही महिला सदस्यांनी रमाई महिला बहुउद्देश फाउंडेशनचे सर्व सदस्य एकत्र चर्चा केली. त्या चर्चेतनं आमच्या डोक्यात असा एक उपक्रम आला की आपण ह्या सर्व भागात आपल्या महिलांसाठी पुरुषांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात यावं. याच्यासाठी चर्चा केल्यानंतर आम्ही त्यानंतर सिव्हिल सर्जनकडे गेलो, त्यांना आम्ही पत्र दिलं तर त्यांनी आम्हाला हो म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी देखील होकार दिला आणि काही अडचण नाही, आम्ही तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करू असं सांगितलं. त्याच्यानंतर आरोग्य अधिकारी DHO यांनी देखील म्हणले की काही अडचण नाही मॅडम, आपण करूया. PSC आरोग्य केंद्र यांचं सुद्धा आम्हाला खूप मोठं सहकार्य लाभलेलं आहे. या सर्वांच्या सहकार्यातून आजचा हा कार्यक्रम पूर्णत्वास आलेला आहे आणि इथल्या ग्रामस्थांनी देखील भरपूर आम्हाला सपोर्ट केला आहे. सर्वजण येतात, चेकअप करून जातात आणि आज मला खूप आनंद होत आहे की मी या भागातल्या महिलांसाठी पुरुषांसाठी अतिशय महत्त्वाचा असा हा उपक्रम घेत आहे. त्याबद्दल सर्वांनी येऊन सर्वांचा वेळ दिला, त्याबद्दल मी आभारी आहे.